अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सामरोद येथे जामनेर पोलिसांनी छापा मारून अंदाजे 50,000 रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू बनवण्याचे कच्चे रसायन नष्ट केले आहे। याबाबत आरोपी गजानन कोळी, गोविंदा शिंदे, नागराज कोळी, जगन कोळी, कैलास भिल, सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर मेढे राहणार सामरोद यांच्यावर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सामरोद मोईखेडा येथील डोंगराच्या जंगल परिसरात हातभट्टी लावून गावठी दारूची निर्मिती करीत असल्याची माहिती पोलिसांना सामरोद येथील गावकरी व माजी सरपंच श्रीकांत पाटील यांनी दिली। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड, अमोल घुगे, अमोल वंजारी, सचिन पाटील यांनी हातभट्टीवर धाड टाकली असता या धाडीत अंदाजे 15,000 लिटर गावठी हातभट्टीची दारू बनवण्याचे कच्चे रसायन मिळून आले। हे सर्व रसायन पोलिसांनी नष्ट केले असून अंदाजे 25,000 रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू बनवण्याचे साधने मिळून आली आहे। पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस पुढील तपास करत आहेत। एक 1.5 वाजता घर अजून गेले गावातून नाही घर या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।